आज संध्याकाळी रोहिणी ताईंवर हल्ला झाल्याची बातमी आली. बातमी ऐकून धक्काच बसला. खऱ्या अर्थाने मुक्ताईनगरच्या पावन भूमीमध्ये महिला लोकप्रतिनिधी आहे, म्हणजे आमच्या नगराध्यक्ष महिला आहे, सीओ महिला आहे, सभापती महिला आहे, अनेक महिला ग्रामसेवक, अनेक महिला तलाठी आहे. अशामध्ये या सगळ्या महिला अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतात. प्रतिभाताईंनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. अशा या मतदारसंघात पहिल्यांदा असा काही महिला लोकप्रतिनिधीवर हल्ला होत असेल तर तो भ्याड आणण्याचा निषेध केला पाहिजे आणि मी अतिशय तीव्र शब्दात असा निषेध करतो. आणि शासन दरबारी मी उद्या ही मागणी करणार आहे की उच्चस्तरीय कमिटी नेमून हा हल्ला जर झाला आहे तर हा हल्ला केला कोणी, त्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर अतिशय कडक शासन करावं अशा पद्धतीने उद्या विधानसभेमध्ये मांडेल.